नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार। 18 मंत्री शपथ घेणार भाजपकडून। राधाकृष्ण विखे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवारांना मुंबईत येण्याचे आदेश। आमदार सुरेशभाऊ खाडे यांची मंत्रिपदावर वर्णी, कॅबिनेट मंत्रिपद आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता। सांगलीमध्ये पावसाचा धुमाकूळ, पहाटेपासून पावसाची संततधार, तर शिराळा तालुक्यामध्ये चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी। TET प्रकरणात 3955 पानाचे दोषारोप पत्र दाखल। TET घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं, प्रमाणपत्र रद्द। चांदोली धरणाचे वक्र दरवाजे उघडले, 3000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग। वळणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम, आर्थर रोड कारागृहात 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। भंडारा अत्याचार पीडिता तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती, पण पोलिसांनी दुर्लक्ष केलं। राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी घेतली पीडिताची भेट। पंचगंगा नदी मोसमात दुसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली। गोंदियात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 16 वर्षाच्या मुलीचे गर्भधारणा झाल्याचे कळताच अवैधरित्या केला गर्भपात, पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू। कोणालाही कमी लेखत नाही, आपल्याला जिंकायचंय तर मर्दासारखं जिंकलं पाहिजे, उद्धव ठाकरे। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।